हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण चॅप्टर 24 आर वी एंडेंजरिंग अवर एन्व्हायरमेंट हा चॅप्टर पाहत आहोत आणि आज आपण या लेसनचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. कारण की यापूर्वीचा जो अर्धा पार्ट आहे तो मी यापूर्वीच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा पार्ट 1 पहा आणि मग पार्ट 2 पहा आणि मग याचा एक्सरसाइज सुद्धा पहा. तर आता या पूर्वीच्या लेसन मध्ये आपण पाहिलं होतं सिटीज कशा निर्माण होतात, सिटी तयार होण्यासाठी झाडं कशी तोडली जातात आणि त्याचं त्या ठिकाणी पोल्युशन कसं होतं किंवा पॉप्युलेशन लोकसंख्या वाढल्यामुळे कोणते परिणाम होतात ते सुद्धा आपण पाहिलं. आता आपण आज पाहूया या ठिकाणी ग्राउंड वॉटर इज ड्राइंग अप. तर मित्रांनो, पहिल्यांदा ग्राउंड वॉटर म्हणजे काय ते समजून घ्या. तर ग्राउंड वॉटर म्हणजे काय बाळांनो, तर ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीतलं पाणी. आपण जर जमीन खणली, तुम्ही जर पाहिलं असेल एखाद्या ठिकाणी बोरवेल काढताना किंवा विहीर खणताना जसजसं खोलवर जाऊ तसतसं जमिनीच्या आतमध्ये आपल्याला पाणी मिळत जातं, बरोबर, त्यालाच ग्राउंड वॉटर असं म्हणतात. पण हे जे ग्राउंड वॉटर आहे ना, ते सध्या ग्राउंड वॉटर इज ड्राइंग अप म्हणजे जमिनीच्या पोटातलं पाणी आटत चाललेलं आहे, बरोबर. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल 300-350 फूट जर बोर खणली किंवा विहीर सुद्धा खूप खोलवर खणली तरी पाणी लागत नाही, तर त्याचं कारण काय आहे ते आपल्याला आता शिकायला मिळणार आहे. वॉटर इज अन इम्पॉर्टंट नीड ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे पाणी जे आहे ना, ती सगळ्या सजीवांची महत्वाची गरज आहे. वी यूज वॉटर फॉर किपिंग अवर सेल्स अँड अवर हाऊसेस क्लीन, फॉर कुकिंग, फार्मिंग, इंडस्ट्री अँड कन्स्ट्रक्शन. आपण जे पाणी आहे ना ते कशासाठी वापरतो, फॉर किपिंग अवर सेल्स अँड अवर हाऊसेस क्लीन, म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वच्छतेसाठी आणि आपलं घर स्वच्छ करण्यासाठी पाणी वापरतो. फॉर कुकिंग, स्वयंपाकासाठी आपण पाणी वापरतो. अजून कायसाठी वापरतो, फार्मिंग, शेतीसाठी पाणी वापरतो. शेती पाणीशिवाय शेतीच होऊ शकत नाही, है की नाही. इंडस्ट्री, कारखान्यांसाठी पाणी लागतं. अँड कन्स्ट्रक्शन, म्हणजे बांधकामासाठी सुद्धा पाणी लागतं. ऍज द रेनी सीझन एंड्स, पावसाळा संपला रे संपला, द वॉटर इन रिव्हर्स डिक्रीजेस. नदीतलं पाणी कमी कमी होऊ लागतं. वॉटर इन वेल्स टू रिसेड्स. वेल म्हणजे विहीर आणि त्याच्याची रिसेड्स म्हणजे त्याची सुद्धा पातळी कमी कमी होत जाते विहिरीची. देअर वॉटर बेअरली लास्ट अप टू द मंथ ऑफ मार्च द फॉलोइंग इयर. म्हणजे ते जे पावसाळा संपल्यानंतरचं पाणी आहे ते आपल्याला मार्च पर्यंत कसं बसं पुरतं, बेअरली म्हणजे कसं बसं पुरतं आपल्याला ते पाणी, खूप कमी प्रमाणात पाणी आपल्याला मिळतं मार्च पर्यंत. अँड मार्च नंतर, लॅटर इन समर, मार्च नंतर जो आपला उन्हाळा ऋतू उरतो त्यावेळी मेनी विलेजेस फेस अ सिरियस स्केअरसिटी ऑफ वॉटर. आणि त्या ठिकाणी काही गावं असे आहेत की त्या ठिकाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही, त्या ठिकाणी स्केअर सिटी म्हणजे टंचाई निर्माण होते पाण्याची. बऱ्याचशा गावांना टँकरने पाणी पुरवावं लागतं. पहा, डू यू नो, पीपल सेटल ओनली वेअर वॉटर इज अवेलेबल फ्रॉम वन सोर्स ऑर द अदर. लोक त्या ठिकाणीच वस्ती करतात, लोक त्या ठिकाणीच राहतात. कोणत्या ठिकाणी राहतात, वेअर वॉटर इज अवेलेबल, ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे किंवा पाण्याचा एखादा सोर्स उपलब्ध आहे. तर पहा, काही ठिकाणी डॅम असतात, धरणं असतात पाणी साठवून ठेवण्यासाठी, आणि या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे हँडपंप सुद्धा असतात. म्हणजे ज्याला नलिका कूप असं म्हणतात किंवा कूप नलिका असं म्हणतात. आता पहा, द पॉप्युलेशन कीप्स ग्रोईंग, लोकसंख्या तर वाढतच आहे. द रेनफॉल हाऊएव्हर रिमेन्स द सेम, पाऊस तर तेवढाच पडतोय. सो देअर इज अ शॉर्टेज ऑफ वॉटर, म्हणून काय झालेली आहे, पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. मच ऑफ रेन वॉटर फ्लोज अवे अनयुज्ड, बरचसं जे पाणी आहे जमिनीवर पडतं पावसाळ्यामध्ये ते न वापरताच वाहून जा गेलेलं असतं. सो वी बिगॅन टू बिल्ड डॅम्स टू स्टोअर रेन वॉटर अँड यूज इट लेटर. आणि हे पाणी उताराच्या दिशेने जसंच्या तसं वाहून जाऊ नये म्हणून अशी धरणं बांधली जातात आणि पाणी साठवून ठेवलं जातं. And we use that water later. Later म्हणजे आपण ते पाणी नंतर वापरतो. Some people began to use bore wells rather than draw wells and to use hand pumps to lift water. बरेचसे जे लोक आहेत ना ते काय करतात, बोर वेल्स म्हणजे त्याला विंधन विहिरी, है की नाही, किंवा
असे हँडपंप्स नलिका खूप खोदून ठेवतात ड्रॉ आणि विहिरी खणत नाही ते असे हँडपंप्स खणतात आणि त्या हँडपंप आहे ते असं हाताने सुद्धा त्याला पाणी काढता येतं किंवा त्या ठिकाणी आपल्याला मोटर बसून सुद्धा यातील पाणी आपल्याला काढता येतं. देन पंप्स दॅट वर्क मेकॅनिकली ऑन डिझेल ऑन इलेक्ट्रिसिटी वेर इन्व्हेंटेड. त्यानंतर काय झालं यंत्रावर चालणारे किंवा डिझेलवर चालणारे पंप किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेवर किंवा लाईटवर चालणारे पंप शोधून काढले गेले आणि आता हे असे हँडपंप सुद्धा कुठे दिसत नाही तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीवर चालणारे इलेक्ट्रिक पंपच आता आपल्याला पाहायला मिळतात. अँड नाव द यूज ऑफ सच पंप्स हॅज बिकम वाईड स्प्रेड. आणि असेच आता इलेक्ट्रिक पंपच आता सगळीकडे वापरले जाऊ लागले आहेत. द पॉप्युलेशन हॅज सो ग्रेटली इन्क्रीज दॅट नाव एव्हरी समर वी फेस सिव्हिअर वॉटर स्केअरसिटी. म्हणजे लोकसंख्याच एवढी वाढलेली आहे की आपल्याला जवळजवळ प्रत्येक उन्हाळ्यामध्ये वॉटर स्केअरसिटी म्हणजे पाण्याची टंचाई जाणवायला लागलेली आहे. अनदर प्रॉब्लेम दॅट द पॉप्युलेशन ग्रोथ कॉज्ड वॉज दॅट ऑफ अवेलेबिलिटी ऑफ फूड. पहा आता अनदर प्रॉब्लेम दॅट द पॉप्युलेशन ग्रोथ कॉज वॉज दॅट अवेलेबिलिटी ऑफ फूड. जसं पाणी कमी पडू लागले ना तसं अन्नाची सुद्धा टंचाई निर्माण झालेली आहे. द फूड प्रोड्युस्ड इन द कंट्री बिगॅन टू फॉल शॉर्ट ऑफ द नीड्स ऑफ द ग्रोईंग पॉप्युलेशन. लोकसंख्या वाढायला लागली तसतसं देशात पिकणारं अन्न सुद्धा अपुरं पडायला लागले. म्हणजे समजा एखाद्या गावामध्ये पूर्वी 1,000 लोक राहत होते त्या ठिकाणी आता 5,000 लोक राहायला लागले. मग त्या गावची शेती वाढली का? नाही वाढली. म्हणून त्या ठिकाणी अन्नाची टंचाई सुद्धा निर्माण व्हायला लागलेली आहे. सो अवर सायंटिस्ट डेव्हलप इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ फार्मिंग. म्हणून आपल्या शास्त्रज्ञांनी शेतीच्या चांगल्या सुधारित इम्प्रूव्ह मेथड सुधारित पद्धती शोधून काढलेल्या आहेत. इम्प्रूव्ह मेथड्स म्हणजे काय? सुधारित पद्धती शोधून काढलेल्या आहेत शेतीच्या की ज्याच्यातून जास्त प्रोडक्शन मिळेल. प्रिव्हियसली फार्मर्स वुड ग्रो ओनली वन क्रॉप इन द इयर. मागील काही काळांमध्ये शेतकरी काय करायचे? ग्रो ओनली वन क्रॉप इन द इयर, एका वर्षात एकच पीक घ्यायचे. नाव दे कॅन टेक 2 or even 3 क्रॉप्स एव्हरी इयर. आणि आता सध्या शेतकरी पावसाळ्यात वेगळं पीक घेतात, हिवाळ्यात वेगळं पीक घेतात किंवा काही शेतकरी वर्षातून 3 पीक सुद्धा आपल्या शेतामध्ये घेतात. आणि मग वर्षातून 3 पीक घेतल्यामुळे ऍज अ रिझल्ट फूड प्रोडक्शन इन्क्रीज्ड. अन्नाचं अन्न उत्पादन वाढलेलं आहे. बट सो डीड द डिमांड ऑफ फॉर वॉटर फॉर ऍग्रीकल्चर. म्हणजे पण आता काय झालं, पावसाळा सोडून जर पीक घ्यायचं म्हटलं तर त्या पाण्याच्या पिकासाठी पाणी लागते. मग ते काय करतायत? पाणी वापरतायत आणि शेतीसाठी पाण्याची मागणी सुद्धा वाढलेली आहे कारण की आता वर्षातून 3 पीक घेतली जाऊ लागलेली आहेत. प्रिव्हियसली वॉटर वॉज नीडेड फॉर फार्मिंग ओनली ड्युरिंग द रेनी सीझन. पहिल्यांदा काय व्हायचं, पूर्वी फक्त पावसाळ्यात शेतीसाठी पाणी लागायचं आणि ते पाणी पावसाचं मिळून जायचं. नाव इट इज नीडेड फॉर 8 months इन द इयर. आणि पावसाचे 4 महिने सोडले आणि त्यानंतर जर पिकं घ्यायची असतील तर त्यासाठी सुद्धा उरलेले 8 महिने सुद्धा पाणी लागते आणि 8 महिने काही पाऊस पडत नाही. वेअर 3 क्रॉप्स आर टेकन इट इज रिक्वायर्ड ऑल इयर राऊंड. ज्या ठिकाणी 3 पिकं घेतली जातात त्या ठिकाणी वर्षभर पाणी लागते त्या शेतीला. इट ओनली रेन्स ड्युरिंग द रेनी सीझन. पण पाऊस फक्त पडतो कधी? 4 महिन्यामध्ये, पावसाळ्यातच पडतो. मग उरलेले 8 महिने पाणी आणायचं कुठून? देन फ्रॉम वेअर डू वी गेट द वॉटर फॉर फार्मिंग अँड फॉर ऑल अवर अदर नीड्स. म्हणजे इतर गोष्टींसाठी उरलेले 8 महिने शेतीसाठी पाणी आणायचं कुठून? पाहूया आता पुढे काय म्हटले ते. वी एक्सपिरियन्स अ स्केअरसिटी ऑफ वॉटर सून आफ्टर द रेन्स. आपल्याला पावसाळा संपला रे संपला की लगेच पाण्याची टंचाई जाणवते. देन फ्रॉम वेअर डू वी गेट वॉटर फॉर द फील्ड्स इन समर अँड इन द विंटर. मग आपल्याला हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात काही पिकं घ्यायची असतील, शेताला पाणी पाहिजे असेल तर ते आणायचं कुठून? तर पाहूया पुढे कुठून मिळतं पाणी ते. रेन वॉटर दॅट हॅज सीप इन टू द सॉइल कॅन बी यूज इन दिस सिच्युएशन. पावसाचं पाणी जे सीप म्हणजे मूर्त, सीप म्हणजे जमिनीमध्ये जे पाणी जिरतं किंवा मूर्त, ते पाणी आपण अशा परिस्थितीमध्ये पावसाळा संपल्यानंतर वापरू शकतो. वॉटर फाउंड इन वेल्स अँड बोर वेल्स इज नथिंग बट रेन वॉटर दॅट हॅज सीप इन टू द ग्राउंड. पाहता
वॉटर फाउंड इन वेल्स एंड बोर वेल्स इज नथिंग. पहा आता बट रेन वॉटर दॅट हॅज सिप्ड इन टू द ग्राउंड, म्हणजे आपल्याला जमिनीमध्ये मुरलेलं पाणीच विहिरीच्या आणि बोरवेलच्या माध्यमातून मिळवता येतं. लेट अस लर्न अबाउट सम ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ ड्रॉइंग वॉटर फ्रॉम वेल्स. विहिरीतून पाणी काढण्याचे काही ट्रॅडिशनल मेथड होत्या. पूर्वी पाणी कसं काढलं जायचं? आता इलेक्ट्रिक पंप आता आलेत, बटन दाबलं की पाणी सुरू होते, पण पूर्वीच्या काळी विहिरीतून पाणी कसं काढलं जायचं पहा. इन द कोकण रिजन देर आर ग्रोज ऑफ कोकोनट, बीटल नट अँड बनानाज. पहा कोकणात काय असायच्या पूर्वी? कोकोनट म्हणजे नारळ, बीटल नट म्हणजे पोफळी आणि बनाना म्हणजे केळी यांच्या बागा असायच्या किंवा वाड्या म्हणायचे त्यांना. दे आर वॉटर्ड युझिंग अ वॉटर व्हील टू लिफ्ट वॉटर फ्रॉम द वेल्स. आणि या वाड्यांना विहिरीचं पाणी वॉटर व्हील म्हणजे रहाट गाडग्याच्या साह्याने दिलं जायचं. ते रहाट गाडग कसं असतं, वॉटर व्हील कसं असतं ते आपण आता पाहूया. अ हॉरिझॉन्टल बीम इज प्लेस ओव्हर द माउथ ऑफ द वेल. पहा आता हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा, एक बीम कुठं ठेवला जायचा, विहिरीच्या तोंडाशी. इट सपोर्ट अ लार्ज वुडन व्हील विच टर्न अराउंड. आणि मग त्याला एक लाकडी चाक बसवलं जायचं की जे गोल फिरायचं. अँड दिस व्हील इज कॉल्ड रहाट. आणि या चाकाला काय म्हटलं जायचं, रहाट असं म्हटलं जायचं. अँड सेव्हरल पॉट्स म्हणजे ज्याला गाडगं म्हणतो आपण आर फिक्स ऑन द व्हील. पहा या ठिकाणी, या ठिकाणी हे रहाट आहे, त्याच्यावर वेगवेगळे पॉट्स तुम्हाला दिसतील, वेगवेगळे तुम्हाला गाडगी या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. पहा या ठिकाणी ही गाडगी आहेत. आणि व्हील काय व्हायचं, इकडे बैल फिरवले की काय व्हायचं, हे रहाट फिरायचा, हे गाडगं मडकं खाली गेल्यानंतर ते भरून यायचं आणि पुन्हा वरती आलं की ते काय व्हायचं, या ठिकाणी त्या पाटामध्ये किंवा पाटासारखी व्यवस्था केलेली असायची, त्या ठिकाणी ते रिकामं व्हायचं आणि ते पाणी वाहत वाहत शेतापर्यंत त्या वाडीपर्यंत जायचं. पाहत वेन द व्हील टर्न्स द चेन ऑफ पॉट्स टर्न विथ इट. चाक फिरलं की गाडगी सुद्धा फिरायची. वन बाय वन दे डीप इन टू द वॉटर. एक एक करून ते गाडगं पाण्यामध्ये बुडायचं. आणि ऍज द व्हील टर्न्स पुन्हा ते ही चक्र फिरलं, रहाट फिरला, इच पॉट टर्न्स ओव्हर अँड वॉटर गेट्स पोअर इन टू द चॅनल. असं पाटामध्ये ते मडक्यातलं पाणी रिकामं व्हायचं. अँड फ्रॉम देअर इट इज टेकन टू द ग्रोव्ह्स. आणि मग ते आपल्याला पाहिजे तिथं ते आणलं जायचं. द वॉटर व्हील इज टर्न विथ द हेल्प ऑफ अ बुलक ऑर मेल बफेलो. त्या ठिकाणी ते रहाट फिरवण्यासाठी बुलक म्हणजे बैल किंवा मेल बफेलो म्हणजे रेडा वापरला जायचा. अँड सच व्हील्स ऑर रहाट गाडगे आर स्टील इन यूज इन सम प्लेसेस इन द कोकण रिजन. कोकणात अशी रहाट गाडगी अजून बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, हे रहाट गाडगं होतं, याच्यामध्ये अनेक मडकी या गोलाकार रहाटावर बसवली जायची. अनेक गाडगी काय करायची, या रहाटावर बसवली जायची. आता मोठ पाहूया, मोठ आता काय पाहूया, मोठ. आता ही रहाट गाडगे आपल्याला कुठं पाहायला मिळायचं, कोकणामध्ये. तर मोठ पहा, इन अदर पार्ट्स ऑफ महाराष्ट्र अ मोट वॉज इन यूज फॉर लिफ्टिंग वेल वॉटर. नदीतलं विहिरीतलं पाणी काढण्यासाठी मोट वापरली जायची इतर भागामध्ये महाराष्ट्राच्या. मोट म्हणजे काय असायचं, अ मोट इज अ लार्ज लेदर बॅग. एक मोठी चामड्याची पिशवी असायची, या ठिकाणी तुम्हाला दिसते, लार्ज लेदर बॅग, चामड्याची पिशवी असायची. ओके, मोठी पिशवी असायची, मोट म्हणजे लार्ज लेदर बॅग. इट इज लोअर्ड इन टू द वॉटर ऍट द एंड ऑफ अ रोप. दोरखंडाला बांधून ती काय करायची, लोअर्ड इन टू द वॉटर, पाण्यामध्ये सोडली जायची. वेन इट इज फुल, ती पूर्ण भरली, इट इज लिफ्टेड आउट द वेल, ती पाण्यातून विहिरीतून बाहेर काढली जायची. अँड द वॉटर इज यूज फॉर द फील्ड्स. आणि या मोटेने काढलेलं पाणी शेताला सोडलं जायचं. बुलक्स मूव टू अँड फ्रो ऑन अ पंप ऑन अ रॅम्प टू हेल्प लोअर द बॅग अँड लिफ्ट इट. ही पिशवी खाली वर करण्यासाठी ती काय केली जायची, बैलांचा वापर केला जायचा या ठिकाणी मोट चालवण्यासाठी. द मोट इज यूज इन अ व्हेरी फ्यू प्लेसेस नाव. आता खूप कमी ठिकाणी मोटेचा वापर केला जातो कारण की आता इलेक्ट्रिक पंप आले. नाव डेज फील्ड आर वॉटर्ड युझिंग डिझेल ऑर इलेक्ट्रिक पंप. सध्या शेताला
डिझेल पंप किंवा इलेक्ट्रिक पंप म्हणजे डिझेलवर चालणारे इंजिन किंवा विजेवर चालणारे लाईटवर चालणारे इंजिन वापरून पाणी दिलं जायचं. दीज मेकॅनिकल पंप्स कॅन लिफ्ट मेनी टाइम्स मोर वॉटर दॅन मोट्स युअर कूड. आणि हे मेनी टाइम्स मोर वॉटर म्हणजे खूप पुष्कळ प्रमाणात पाणी काय केलं जायचं जातं ह्या इलेक्ट्रिक पंपने किंवा डिझेल पंपने काढलं जातं, मोठेने खूप कमी प्रमाणात पाणी काढलं जायचं. बिसाइड्स बिकॉज मोर दॅन वन क्रॉप इज टेकन एव्हरी इयर द पंप्स आर युज्ड टू लिफ्ट वॉटर इवन आफ्टर द रेनी सीझन. आणि अशा पद्धतीने आफ्टर रेनी सीझन म्हणजे पावसाळा संपल्यानंतर सुद्धा असे इलेक्ट्रिक पंप वापरून विहिरीतून नदीतून जिथून मिळेल तिथून पाणी काढलं जातं. द वॉटर स्टोअर्ड अंडरग्राऊंड इज गेटिंग यूज अप रॅपिडली. आणि जमिनीतल्या पाण्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात सध्या केला जात आहे. आता हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. या ठिकाणी पाहूया व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. व्हेकल्स लाईक मोटर कार्स बसेस अँड स्कूटर्स दॅट रन ऑन मिनरल ऑइल वेर इन्व्हेंटेड सो टू वेर रेल्वे ट्रेन्स इट मेड ट्रॅव्हलिंग इझियर. म्हणजे खनिज तेलाचा वापर करून मिनरल ऑइलचा वापर करून मोटर कार्स बस स्कूटर यासारख्या गाड्या शोधल्या गेल्या, यासारखी वाहनं शोधली गेली, यासारख्या वाहनांचा शोध लागला, त्यानंतर रेल्वेचा सुद्धा शोध लागला आणि आपलं जो प्रवास आहे तो सोपा झाला किंवा सोयीचा झाला. वी बिल्ड डॅम्स रोड्स अँड रेल्वेज. आपण धरणं रस्ते आणि लोहमार्ग सुद्धा बांधतो. वी सेट अप फॅक्टरीज अँड बिल्ड हाऊसेस. आपण कारखाने उभारतो, घरे बांधतो. वी रिलीज वेस्ट वॉटर फ्रॉम फॅक्टरीज इन टू रिव्हर्स. आपण काय करतो, सांडपाणी जे आहे कारखान्यातलं जे सांडपाणी आहे ते नदीमध्ये सोडतो. अँड दिस कॉजेस हार्म टू द एन्व्हायरमेंट. आणि याचा परिसराला धोका पोहोचतो किंवा परिसराचं नुकसान होतं पर्यावरणाचं, ऍज वेल ॲज टू द लिव्हिंग थिंग्स इन इट. आणि परिसरातील सजीवांना सुद्धा याचा त्रास होत असतो. पुढे पहा. ऍज द पॉप्युलेशन कीप्स ग्रोईंग, लोकसंख्या जसजशी वाढत गेली द डिमांड फॉर थिंग्स वी गेट फ्रॉम द एन्व्हायरमेंट ऑल्सो ग्रोज इन लीव्स अँड पाउंड्स. आणि त्याचप्रमाणे जे वस्तूंची जी मागणी होती ती सुद्धा वाढत्या लोकसंख्येमुळे वस्तूंची मागणी सुद्धा वाढली की ज्या आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे परिसरातून मिळत होत्या. सिटीज बिकेम क्राउडेड ॲज पीपल लेफ्ट देअर विलेजेस इन सर्च ऑफ वर्क. आणि शहरामध्ये गर्दी वाढली. कशामुळे गर्दी वाढली, लोक कामाच्या शोधामध्ये गावाकडून शहराकडे गेल्यामुळे. ट्रीज वेअर कट डाऊन टू बिल्ड न्यू हाऊसेस. नवीन घरं बांधण्यासाठी झाडं तोडली गेली. द नंबर ऑफ व्हेकल्स इन्क्रीज्ड, वाहनांची संख्या वाढली. देअर स्मोक बिगन टू कॉज ब्रीदिंग डिसऑर्डर्स. आणि वाहनांचा जो धूर होता त्यामुळे ब्रीदिंग डिसऑर्डर म्हणजे श्वसनाचे आजार वाढले. ॲज ट्री आर फेल्ड, झाडं तोडली त्यामुळे काय झालं, बर्ड्स डू नॉट फाइंड नेस्टिंग प्लेसेस. त्यांना घरटं बांधण्यासाठी जागा मिळत नाहीये. देअर इज स्मोक टू, त्या ठिकाणी धूर सुद्धा आहे. ॲज अ रिझल्ट द नंबर ऑफ बर्ड्स, आणि त्यामुळे काय झालं, नंबर ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांची संख्या, बटरफ्लायज म्हणजे फुलपाखरांची संख्या अँड अदर इन्सेक्ट इन सिटीज आर फॉलिंग. आणि फुलपाखर पक्षी आणि बाकीचे जे इन्सेक्ट आहेत त्यांची संख्या सुद्धा कमी होऊ लागली. द ग्रेटर द पॉप्युलेशन द ग्रेटर इज द डिमांड फॉर फूड ग्रेन. लोकसंख्या वाढली की धान्याची अन्नधान्याची गरज सुद्धा वाढते. फार्मर्स नाव टेक मल्टिपल क्रॉप्स, लोक सुद्धा आता अनेक पिकं घेत आहेत, शेतकरी सुद्धा अनेक पिकं घेत आहेत. द डिमांड फॉर वॉटर टू इन्क्रीजेस, पाण्याची गरज सुद्धा वाढलेली आहे किंवा पाण्याची मागणी सुद्धा वाढलेली आहे. प्रिव्हियसली इन कोकण द वॉटर व्हील वॉज यूज टू ड्रॉ वेल वॉटर वाईल द मोट वॉज यूज एल्सवेअर इन महाराष्ट्र. आणि कोकणामध्ये रहाट गाडग्याचा वापर विहिरीतून पाणी काढण्यासाठी केला जायचा किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी मोटेचा वापर सुद्धा केला जायचा. पण आता नाव पंप्स आर यूज फॉर द पर्पज इन मोस्ट प्लेसेस. आणि आता बऱ्याचशा ठिकाणी इलेक्ट्रिक पंप किंवा डिझेल पंप बऱ्याचशा ठिकाणी वापरले जात आहेत. सो ग्राउंड वॉटर गेट्स यूज रॅपिडली. म्हणून सध्या ग्राउंड वॉटर म्हणजे काय, जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात उपसलं जात आहे. ओके, अशा पद्धतीने हा याचा हा लेसन होता.
आता याचा एक्सरसाइज जो आहे तो सुद्धा मी वेगळ्या व्हिडिओ मध्ये दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, डिस्क्रिप्शन मध्ये एक्सरसाइज सुद्धा पहा. थँक्यू.